भोकर शहरात काळी पिवळी टॅक्सी पिकअप या अवैध वाहनांमुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होताना पाहायला मिळते. त्यातच अवैध वाहतुकीमुळे ट्रक खाली चिरडून वृद्धाचा मृत्यू झाला, त्यामुळे आता स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. भोकर येथील मुख्य चौकात वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि त्या धावपळीत एक वृद्ध व्यक्ती ट्रक खाली येऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यामुळे अवैध वाहतुकीला पाठीस घालणाऱ्या पोलिसांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.